क्या आप भी समुद्र में घर देख रहे हो? आ जाओ, दिखा दूंगा। तर नमस्कार मित्रांनो, आणखीन एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी शिवरची रूम। तर ह्या आहेत सर्व माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या रूम आणि ही आहे माझी रूम। इथे बघा, माझं नाव पण आहे। चला तर जाऊया मग आतमध्ये। तर आतमध्ये आल्यावरती पहिलंच राईट साईडला हे कपाट आहे आणि इथे मी कपडे वगैरे सर्व लावून ठेवलेत। इथे हा छोटा मिरर पण आहे आणि इथे खाली हे लाईफ जॅकेट वगैरे ठेवलेलं आहे आणि इथे हे टेबल आहे। टेबलवरती सगळं सामान ठेवलं आहे। इथे टेलिफोन पण दिलेला आहे आणि इथला बोर्ड बघा, इथे ऑन ऑफचं बटन नसतं, डायरेक्ट प्लग इन केलं की ऑन होतं। आणि हा स्टडी लॅम्प आहे। शिपरती स्टडी तर कोण करत नाही, तरी पण स्टडी लॅम्प दिलेला आहे। आणि टेबलला जाण्याची ते खाली ड्रॉवर वगैरे आहेत आणि ही ऑफिससारखी चेअर पण दिलेली आहे आणि इथे वॉच आहे आणि इथे मी सॅलरी स्लिप पण अडकवून ठेवल्या आहेत। आणि कधी कधी मूड झाला की मी खाली पण झोपतो, म्हणून इथे खाली पण हे अंथरूण घालून ठेवलं आहे। आणि हा सोफा आहे। तसं माझ्या केबिनमध्ये कायम पसार असतो, सोफ्यावर कपडे वगैरे असतात, पण आज जरा व्हिडिओ बनवायचा होता म्हणून सर्व रूम आवरून ठेवले आहे मी। आणि इथे टिपॉय पण दिलेला आहे आणि इथे बघा, हे मी स्टिकर चिकटवून ठेवले आहेत। रात्री काळोख झाला की स्टिकर आपोआप चमकतात, म्हणजे पेटतात। आणि हा माझा आहे सिंगल बेड। आजच नवीन बेडशीट वगैरे सर्व चेंज केली आहे व्हिडिओ बनवायचा होता म्हणून। आणि टे सोपे आपलं बेडच्याच खाली इथेही दोन ड्रॉवर आहेत। आणि आत्ता तुम्हाला दाखवतो आमचा वॉशरूम। आणि समोरच हे बेसिन आहे आणि हा मोठा मिरर आहे। मिररमध्ये बघितलं की आपोआपच माझा हात केसांमध्ये जातो। आणि वॉशरूममध्ये कायम 24 तास गरम पाणी असतं। तर हा आहे वॉशरूमचा वॉल आणि इथून आपण किती गरम पाणी पाहिजे ते टेम्परेचर पण ॲडजस्ट करू शकतो। आणि तिथूनच बाहेर आल्यावरती ह्या टेबलच्या वरती जी जागा दिसते, इथे नॉर्मली सगळेजण देवारासाठी उपयोग करतात, म्हणजे इथे देवाची मूर्ती किंवा देवाचा फोटो वगैरे लावतात आणि पूजा वगैरे करण्यासाठी। पण मी इथे काहीच नाही ठेवलं आहे, कारण मी नॉनव्हेज वगैरे हात लावून येतो। परत वॉशरूमच्या डोरच्या समोर ती जागा आहे, त्याच्यामुळे ते बरोबर नाही वाटत देवाची मूर्ती इथे ठेवायला। देव आपल्या मनातच आहे। आणि इथे सगळे ड्युटीवरचे कपडे वगैरे अडकवून ठेवायला जागा आहे। आणि खाली हे डस्टबिन आहेत। आणि ते वरती बघितलं तर हा स्पीकर आहे छोटा, म्हणजे कुठली अनाउन्समेंट वगैरे असेल तर याच्यावर सर्व ऐकायला येते। आणि तसेच हे दोन एसीचे वेंट आहेत, एसी पण आपण कमी जास्त करू शकतो। आणि इथे हा छोटासा दिसतो आहे तो स्मोक डिटेक्टर आहे, म्हणजे स्मोक वगैरे झाला केबिनमध्ये तर अलाराम वाजणार, म्हणजे फायरच्या सेफ्टीसाठी हा स्मोक डिटेक्टर दिलेला आहे। आणि आत्ता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर हा व्ह्यू। लोक लाखो रुपये खर्च करून बाहेरच्या कंट्रीत जातात हा व्ह्यू पाहण्यासाठी, पण आम्ही इथे रोजच हा व्ह्यू फ्रीमध्ये बघतो। तर हे असं आहे माझं संपूर्ण केबिन। माझ्या केबिन क्लिनिंगच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतात, पण म्हटलं अजून जरा डिटेलमध्ये दाखवूया। आणि ह्या केबिनमध्ये मी एकटाच राहतो, काय काय छोट्याशी बसतात तिथे एका रूममध्ये दोघे दोघे जण राहतात, डबल बेड असतात, पण इथे मी एकटाच राहतो। आणि शिपवरच्या रूममध्ये लाईट बिल, पाणी बिल काय आपल्याला भरायला नाही लागत, सगळं फ्री असतं। आणि बाकी कसा वाटला माझा रूम कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।